प्रत्येक माणसाचे दादा तीन सोहळे साजरे होत असतात, प्रत्येकाचे, तुमची माझी आपल्या सगळ्यांची. पहिला जन्म सोहळा, दुसरा लग्न सोहळा आणि सगळ्यात शेवटचा मृत्यू सोहळा. ज्यांचा जन्म सोहळा झाला त्यांचा लग्न सोहळा हा नक्की होत असतो आणि ज्यांचा लग्न सोहळा झाला त्यांचा मृत्यू सोहळा हा एक दिवस ठरलेलाच आहे. तो आजपर्यंत कोणाचा चुकला नाही, चुकवता येत नाही आणि चुकवणार पण नाही कोणी. मग काही काही जाणकार तुम्ही असा विचार करशील, संपूर्ण महाराष्ट्र ऐकतोय, ऐक नाही, प्रत्येक जण आपण विचार कराल, अरे मग तीन सोहळे जर प्रत्येकाचे होत असतात तर मधला सोहळा ज्ञानोबरांनी का नाही सांगितला? कदाचित माऊली झोपातून उठल्या असतील, काही काही दीडशे आणि माऊली झोपातून उठल्या असतील आणि उठल्या उठल्या ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वर लिहायला घेतली असेल आणि मग तो मधला सोहळा चुकून राहून गेला असेल माऊलीकडून. माऊली काही अज्ञानी आहे? अजिबात नाही. काय म्हणतात ते वाजवा. माऊली म्हणतात 1400 वर्षाचे चांगदेव महाराज उपजताची ज्ञानी हे वर्म जाणवणी आले लोटांगणी चांग देव. 1400 वर्षाचे चांगदेव महाराज 16 वर्षाच्या ज्ञानदेवांना लोटांगण घालत येतात, हा ज्यांचा अधिकार. ते काय अज्ञानी आहे? ते ज्ञानियांचे राजे, ज्ञानियांचे शिरोमणी, साधकांचे मायबाप. अरे त्यांना माहिती होत माऊली दूरदृष्टी होती. माऊलीने विचार केला प्रत्येकाचे तीन सोहळे होत असतात परंतु मधला सोहळा चुकू शकतो, चुकवता येऊ शकतो. वाटलं ब्रह्मचर्याचं राहिले, लग्न नाही करायचं नाही केलं, पण दोन सोहळे मात्र कधीच चुकवता येत नाही, जन्म मृत्यूच्या सोहळ्या. अर्जुना ना म्हणू नये धनंजया जिया परी, हे दोन सोहळे प्रत्येकाचे होत असतात, ते आतापर्यंत कोणाचे चुकवत नसतात. विठल विठल. आणि मंडळी तुम्हाला फार महत्वाची गोष्ट सांगतो, इकडे बा, दिव्याची वाद तोपर्यंत चालू आहे जोपर्यंत दिव्यात काय तेल आहे, केले दिव्यातलं तेल संपलं की दिव्याच्या वातीला विजवावं लागत नाही, ती आपोआप विजते. तसं देहरूपी दिव्यातलं आयुष्य रूपी तेल संपलं की प्राण नावाची ज्योत आपोआप मालवते, तिला मालवायची गरज नाही. झाकल या घटीचा दिवा, ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत वर्णन करतायत. माणसाचं जीवन हे पाण्यावरचं बुडबुड आहे, कधी फुटल भरोसा नाही, त्यामुळे अतिशय सावधानतापूर्वक जीवन जगा. ऐक नाही, आणि तुम्हाला एक गंमत सांगू, ज्यांचं आयुष्य भरलं ना भरलं, ज्यांचं आयुष्य संपलंय त्याला तुम्ही किती प्रयत्न करा वाचवायचा, वाचू शकत नाही. कोट्यावधी रुपये खर्च करा महाराज, वाचू शकत नाही. आणि ज्यांचं आयुष्य शिल्लक आहे, उरलेलं आहे अजून बाकी आहे, त्यांना तुम्ही मारेकरी घाला, सुपाऱ्या द्या मारायला, मारणारच नाही. कळण्याकरता उदाहरण सांगतो, एक जण मरायसाठी उड्डाण पुलावर गेला, बरं का, एक जण मरायसाठी उड्डाण पुलावर गेला 3:30 घरात भांडणं झाली, नवरा बायकोंचे भांडणं, ती काही झालं की लटणंच घेऊन धावायची त्याची बायको, त्याला वाटलं काय ताण या, बरं त्यांना जी बाईक करेल ती पोरगी मामाची पोरगीच बाईक करेल, ती काही झालं का लटणंच घेऊन धावायची. हा ना इथले सोडून हा ना नाही ते भेटा बाहेर ऐका, त्याला वाटलं काय ताण या, हा पिसत गेला का साहेबाचा ताण, घरी आला का हिचा ताण, नकोच म्हटले, मरतोच म्हटले, फाशीच घेतो, जीवच देऊन टाकतो म्हटले, मी वैतागलो म्हटलं, कंटाळलो म्हटले, मी नकोच म्हटले, मरतोच मी. पहाटी उठला 3:00, ऐकता तुम्ही सगळे, 3:00 मरायसाठी आणि उड्डाण पुलावर गेला, त्याला वाटलं खाली डांबरी आहे, डोक्यावर उडी मारतो आणि मागच्या मेंदूर आदळलो का जागेवर मरतो, म्हणून 3:00 उभा पुलावरती, त्याला वाटलं कोणी नाही, बायका पोरांचा विचार नाही, 3:00 पुलावरती उभा, बायका पोरांचा विचार नाही, आई बापाचा विचार नाही, स्वतःच्या जीवाची पर्वा नाही, 3:00 उभा आणि मारली डोक्यावर उडी, वरून वरून खाली उडी मारली महाराज, वरून डोक्यावर, तर खालून एक भाजीवाला भैया टोपलं घेऊन चालला होता, ती गुजरीवाले नाही का जागा सापडायसाठी सकाळी सकाळी, त्या टोपल्यात जाऊन पडला. नवल वाटल तुम्हाला, तो भाजीवाला भैया मिळाला पण हा नाही मिळाला. एक का सांगतोय मी तुम्हाला, आयुष्य एकदा भरलं की किती प्रयत्न करा वाचवायचा, दत्त मार नाही वाचू शकत. आणि ज्याचा उरलंय त्याला तुम्ही किती प्रयत्न करा मारायचा, मरू शकत नाही. ऐक नाही, आज 5.5 महिन्यापूर्वी या दोघांचं आयुष्य संपलंय. आता हे निमित्त आहे, कोरोना झाला, अमकं झालं, तमकं झालं, एक ध्यानात ठेवा, कोरोना हा आजार आहे किंवा नाही याच्याशी मला घेणं नाही, पण कुठलाही मी तुम्हाला महत्त्वाचा पॉईंट सांगू शकतो, सगळ्यांना मी टेन्शन मुक्त करू शकतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून. कोरोनाच नाही, कुठलाही आजार हा फक्त 20% असतो आणि त्याची मानसिक भीती ही 80% असते. सर्दी, खोकला, थंडी, ताप, कुठलाही आजार तुम्ही घ्या, फक्त 20% असतो. त्याचा कोरोनासुद्धा हा 20% आजार आहे किंवा नाही मला मी नाही म्हणणार नाही, पण तो फक्त 20% आजार आहे, त्याची मानसिक भीती ही 80% आहे. मी तुम्हाला पटवून देईल. अहो वाघ 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 एका तासाला 60 किलोमीटर धावतो, पळतो,
60 किलोमीटर. वाघ 1 तासाला 60 किलोमीटर पळतो, तर हरण 1 तासाला 90 किलोमीटर पळतो. तरी पण वाघ हरणाची शिकार करतो. याचं कारण तुम्हाला काय माहिती आहे, जेव्हा वाघ जेव्हा हरणाच्या पाठीमागे लागतो धावतो ना, तेव्हा हरण पुढे पळतो. वाघ मागे, हरण पुढे, वाघ मागे. पण हरण पळताना मात्र त्याच्याकडून एक चुकी होते, तो पुढे पळतो आणि मागे पाहतो. आणि पुढे पळण्यात आणि मागे पाहण्यात त्याचं मनोबल एकदम कमी होतं आणि भीती एकदम जास्त वाढते. त्याच्यामुळे तो वाघ हरणाची शिकार करतो. तसंच आपलं आहे, कोरोनाच्या 1000 पटीनं रोग प्रतिकारक शक्ती आपली जास्त आहे, पण आपलं मनोबल कमी झालं आणि भीती एकदम वाढली, ऐकणे, त्याच्यामुळे परिणाम आपण कोरोनाची शिकारी बनलो गेलो. हा आजार फक्त 20% आहे. घाबरू नका, टेन्शन, काळजी घ्या, मास्क वगैरे वापरा, सॅनिटायझर वापरा, पण मात्र घाबरून जाऊ नका, काही होणार नाही. पॉझिटिव्ह विचार करा, 24 तास तुम्ही पॉझिटिव्ह राहा. कोरोनाने नाही, कोरोना पॉझिटिव्ह नाही तर म्हणजे काय चाललंय, कोरोना पॉझिटिव्ह नाही. तुम्ही 24 तास विचाराने पॉझिटिव्ह राहा, मला काही होणार नाही, मला काही झालेलं नाही आहे, मी एकदम तंदुरुस्त आहे, अशा विचाराने तुम्ही आयुष्यभर राहा. अहो, ही सगळी भीती मनात, म्हणजे आपल्या मनात भीती तयार झालेली. तुम्हाला सांगू उदाहरण, आपल्याला लहानपणी आपले आई वडील सांगायचे, पोरांनो गावात जाऊ नका, त्या झाडाखाली कोण राहत आहे, भूत राहत आहे, त्या झाडाच्या वरती किंवा खाली भूत राहत आहे. मग आपल्याला रस्त्याने चालताना त्या झाडाच्या मागे काही वाटत नाही, पुढे गेल्यावरही काही वाटत नाही, पण झाडाखाली गेल्यावर आठवतं भूत राहत आहे. ऐका नाही, तसंच आहे महाराज. सध्या कोणताही जरी आजार झाला तरी मला काय झाला, कोरोनाच झाला. ऐका नाही, कोरोना हा आजार. एक माणूस आजारी पडला, इकडे बा, एक माणूस आजारी पडला आणि डॉक्टरकडे नेला. डॉक्टर म्हटले, एक काम करा पोरांनो, तुम्ही त्यांचे पोर आहे का, म्हणले हो. डॉक्टर बिचारे वयस्कर होते, तुम्ही त्यांचे पोर आहे का, म्हणले हो, आम्ही त्यांचे पोर आहोत, हे आमचे वडील आहेत, हे फार आता जाम झालेत. डॉक्टर म्हटले, पोरांनो मी तुम्हाला हात जोडतो, मी डॉक्टर आहे, मला काय नको आहे का पेशंट, पण मी तुम्हाला हात जोडतोय, मी चांगुलपणा माझा तुम्हाला दाखवतोय. बाबांचं आता, बाबा फार तर 2 दिवस जगू शकतील, तुम्ही यांना घरी घेऊन जा, सेवा करा आणि यांना सुखाने वाटा लावा. पोरं घरी घेऊन आले, 1 दिवस सेवा केली, दुसऱ्या दिवशी पोरांनी विचार केला, बाबा आपले असे मारणार आणि तसे मारणार, मग यांना वेगळ्या प्रकाराने मारू. प्रयोग प्रयोग, कोरोना काय आहे याच्याबद्दल बोलतोय आणि उदाहरण आहे, नाही तर म्हणजे कुठं घडलंय. हा, ऐक नाही, वेगळ्या प्रकारे मारू. म्हणून पोरांनी काय केलं माहितीये, त्या बाबाला एका अंधाऱ्या खोलीत बंद केलं, जिथं लाईट नाही, डेकून खूप, डास खूप, मच्छर खूप, लाईट नाही, मेणबत्तीने दिवा नाही, अगरबत्ती काहीच नाही, अशा खोलीत बंद केलं. त्यांना एका खुर्चीवरती बसवलं आणि त्या खुर्चीसहित त्या बाबाला एका खांबाला बांधून ठेवलं आणि डोळ्याला काळी पट्टी बांधली आणि त्या बाबाच्या कानात सांगितलं, बाबा तुम्हाला जिथं बंद केलंय ना ज्या खोलीत, तिथं कोबरा नावाचा साप राहतोय, नाग कोबरा राहतोय, कोबरा, आणि तो चावतो, आणि तो चावला की डोळे पांढरे होतात, तो चावला की अंग निळं पडतं, तो चावला की तोंडातून फेस येतो आणि माणूस मरतो, हे बाबाच्या कानात सांगितलं. बाबाच्या मनात झालं सुरू, कोबरा आहे, कोबरा आहे, चावतो का काय, चावतो का काय. आणि तेवढ्यात एक जण काय म्हणला माहिती का, बाबा तो कसा चावतो माहिती आहे, तो काय नाही, फक्त सोयी टोचल्यासारखं होतं अशा प्रकारे तो चावतो. आणि 2-4 तासमध्ये गेले, एका पोराने सोयी घेतली आणि बाबाच्या पायाला टोचली. बाबा वाटलं मला काय झालं, कोबराच चावला, कोबराच चावला, कोबरा नाही, कोबरा, कोबराच चावला, कोबराच चावला, परिणाम डोळे पांढरे झाले, कोबरा चावला अंग निळं पडलं, कोबरा चावला तोंडातून फेस आला, बाबा वारले. ऐक नाही, सांगा मला बाबा, कोबराने मेले होते की कोबराच्या भीतीनं मेले होते, बोला बोला बोला, तिकडे येऊ का माईक घेऊन. ऐका नाही, हा, ही भीती आहे, ही भीती पहिली बाहेर काढा, याच्यातून तुम्ही बाहेर या, आपल्याला काही होणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि एक वाक्य सांगू तुम्हाला, हे निमित्त आहे, कोरोना झाला, अटॅक आला, कॅन्सर झालं, मारून टाकला, खून झाला, हे सगळं निमित्त आहे. आता काही काही लोक बोलतात ना, अरे तिला मी म्हटलो होतो जाऊ नको पाणी वाढायला विहिरीवर, गेलीच ती, ऐकलंच नाही तिनं, अगोदरपणा केलाच तिनं, गेलीच ती पाणी ओढायला, कोणाचं ऐकलंच नाही, गेलीच ती पाणी ओढायला, घसरला पाय मेली, नसती गेली तर वाचली असती, असं नसतं, असं नसतं. अरे त्याला म्हटलं होतं मी गाडी चालू नको, तू कालच गाडी घेतली, तुला नीट गाडी येत नाही, अगोदर गाडी शिकन मग जा हायवेला, नको जाऊ. अरे नको जाऊ, तू गेलास तो, त्याने ऐकलंच नाही, धडकलास तो, मेलास तो, नसता गेला तर वाचला असता, असं नसतं, असं नसतं. त्याचं आयुष्यच तिथं होतं, त्याचं मरण त्या ठिकाणी होतं, म्हणून तो तिथपर्यंत पोहोचला. त्याचं मरण त्या माध्यमातून होतं, म्हणून तो तिथपर्यंत गेला. आणि एक वाक्य तुम्हाला सांगतो, जरा भजन करा. विठ्ठल विठ्ठल. ऐका, माणसाचं मरण जिथं असतं ना, तिथं माणूस स्वतः जाऊन पोहोचतो. याबद्दल तुमचं काय मत आहे, तुम्ही विचार करा तोवर मी चहा पिऊन येतो.
मग याला काय कुठं काय भविष्यवाणी पाहिजे का? पटापट बोलत जा ना. माणसाचं मरण जिथं असतं तिथं माणूस स्वतः पोचतो. नाही मान्य तुम्हाला? नाही मान्य? उदाहरण सांगू, ऐका. माणसाचं मरण ज्या ठिकाणी असतं नाही त्या ठिकाणी माणूस स्वतः जाऊन पोचतो. आता काही काही लोक बोलता बोलता असं बोलतात ना, ताई काय बोलतात, नामदेव बाबांना मरण आलं बरं का, नामदेव बाबाला काय आलं, मरण आलं. किंवा हिराबाई आजीला मरण आलं, हिराबाई आजीला मरण नाही आलं. मग हिराबाई आजी मरणाच्या दारात पोहोचली, नामदेव बाबा मरणाच्या दारात पोहोचले, हे त्याचं उत्तर आहे. त्यांना कसं काय मरण येईल? किंवा आपले लोक खेड्यातले सहज बोलता बोलता बोलतात ना. समजा एखादा कार्यक्रमाला गाडीवरती आलाय, त्याला अर्जंट ओझरला जायचंय, तो गाड्यांना हात करू लागला रस्त्यावरती उभं राहून. आपल्या गणपतीला जायचे त्याला, तो गाड्यांना हात करू लागला, कोणीतरी त्याला गाडीवर बसून घेतलं आणि तो ओझरला पोहोचल्यावर सहज बोलतो की नाही, तो गाडीवर बसणारा, ओ थांबा थांबा काय ओझर आलं. अरे ओझर कसं काय येईल, ओझर तिथंच आहे, तू शिरोलीवरून ओझरला आला. ऐका नाही, ओ थांबा थांबा जुन्नर आलं. अरे जुन्नर तिथंच आहे, तू खू शिरोळीहून जुन्नरला आला. थांबा शिवनेरी किल्ला आला, किल्ला कसं काय इकडे येईल, किल्ला तिथंच आहे. ऐका नाही, तू शिरोळी गावातून किंवा तू जुन्नर गावातून किल्ल्यावरती आला, तसं मरण नाही आलं नामदेव बाबाला, हिराबाई आजीला, हिराबाई आजी नामदेव बाबा मरणाच्या दारात पोहोचले, हे ज्याचं उत्तर. विठ्ठल विठ्ठल. गोड कथा विष्णुपूर्णामध्ये आलेली बारकं नाही का? विष्णुपुराणामध्ये अशी कथा आहे, माणसाचं मरण जिथं असतं तिथं माणूस स्वतः जाऊन पोहोचतो. काय झालं, एकदा देवेंद्राची सभा भरली, देव इंद्राची सभा भरली. आता देवांचा राजा इंद्र कोण गैरहजर राहील, आहे का नाही? आणि त्या सभेला सारे देव एकत्र आले. इकडे बा, सारे देव एकत्र आले आणि सारे देव एकत्र आल्यामुळे देवांची वाहनं पण एकत्र आले. आता देवांची वाहनं म्हणजे कोणकोण? पिकअप, झायलो, इंडिका, आल्टो, केटेन, 800 असे होते काय. मग देवांची वाहनं म्हणजे पशुपक्षी नाव. कोणाचं वाहन म्हणजे उंदीर, कोणाचं मोर, कोणाचं बैल, कोणाचं घोडा, आहे का नाही? प्रत्येक देव आपापल्या वाहनावरती बसून आले होते. आहे आगड दोम नगारा सोन्याची जजुरी. कोणाचं वाहन आहे घोडा, कोणाचं वाहन आहे श्रीखंडेरायाचं वाहन, आहे का नाही? हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून. कोणाचं आहे? कार्तिक स्वामीचं, आहे का नाही? शारदा माता. प्रत्येक दिवा आपल्या वाहनावरती बसून आले आणि पशु पक्षी सगळे एकत्र आले. आणि त्या पक्ष्यांमध्ये ना मंडळी, इकडे बा, एक कबूतर नावाचा पक्षी आलता, कबूतर. त्या कबूतराने विचार केला, गड्या काय माझं भाग्य आहे, काय माझा दिवस उजाडलाय आज, काय माझं भाग्य फळफळलंय म्हटले, पुण्य फळले बहुता दिवसा. काय माझं भाग्य उजडले म्हटले, अरे सगळ्या देवांचं दर्शन मला आज एकाच ठिकाणी होणार, काय माझं भाग्य उजडलंय. पण ते विचारी होतं, त्यांनी विचार केला, गड्या मी जर प्रत्येक देवाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन करायला जाईल तर चेंगरून मरल आपला जीव असा मुठभर. म्हणून कबूतराने विचार केला, देवांची सभा ज्या ठिकाणी भरणार होती की नाही, ज्या सभा मंडपात, त्या सभा मंडपामध्ये यायला जे प्रवेशद्वार होतं ना, प्रवेशद्वार, त्या प्रवेशद्वाराच्या वरती छोटीशी कपार होती. कपार, त्या कपारीत जाऊन ती बसलं, ती कबूतर सहज बसल, एवढी कपार होती. त्या कपारीत जाऊन ती बसलं आणि वरून दर्शन करायचं देवांचं, दूरदर्शन वरून. ऐक नाही, महादेव आले दर्शन, पार्वती आली दर्शन, खंडेरा आले दर्शन, बाणाया आली दर्शन, माळसाई आली दर्शन. कुठून? वरून, त्या कपारीतून. सगळे देवांचं दर्शन झालं, सगळे देव आतमध्ये निघून गेले. कबूतराला बरं वाटलं, इकडे बना, कबूतराला बरं वाटलं. कबूतराने विचार केला, म्हटले वा लय मजा झाली, म्हटले वा सगळ्या देवांचं दर्शन झालं. पण सगळ्यांच्या पाठीमागून यम आला, यम यम यमाला जेव्हा पाहिलं कबूतराने, कबूतर म्हटलं अरे काला आला यांच्या माहीत आमच्या डवळायला. याचं नाव जरी काढलं तरी माणसाचं आयुष्य कमी होते 6 महिने. याच्या तोंडात नको म्हणे पाहायला. म्हणून ते कबूतर त्यांनी माझ्याकडे पाहू नये यमानी, म्हणून ते असं सरकायला गेलं, असं कपारीत त्या वरची वर ते असं सरकायला गेलं, त्यांनी आपल्याकडे पाहू नये म्हणून. तेवढ्यात यम आतमध्ये आला आणि ते सरकताना कबूतराच्या धक्क्यानं वरून एक खडा खाली पडला आणि तो पडला यमाच्या डोक्यात. यमानी पाहिलं वर, कबूतर म्हटले मेलू बा, कबूतर तोंड्याबाज झालं. कबूतर म्हटले मेलो गड्या, आता बरं पाहिलं तर पाहिलं यमानी, यमानी पाहिलं तर पाहिलं कबूतरकडे पाहून यम हसला, म्हणले आता तर सत्यानाशच झाला, मेलोच म्हटले आता, आता मी मेलो म्हणले, आता काय मी जगतच नाही म्हटले, मरतोच म्हटले आता. काही नाही, यम हसला आणि आतमध्ये निघून गेला. इकडे बा, आतमध्ये यम निघून गेला आणि कबूतर जे उडालं ती बाहेर आलं. पक्ष्यांची रांग होती ना बाहेर, त्या पक्ष्यांचा राजा गरुड, त्या गरुडाला सांगितलं, गरुडा मी आता मेलो. म्हणले का बरं, नाही मी आता मेलो. अरे पण काय झालं, नाही मी आता मेलो. अरे पण काय झालं, नाही मी आता मेलो. अरे पण झालं काय, नाही मी आता मेलो. अरे काय झालं,
आणि मग त्यांनी सांगितलं, म्हटलं हे बघा गरुडा, सगळे देवालय मला बरं वाटलं, सगळ्या देवांचं दर्शन करायला मी कपारीत जाऊन बसलो, इकडे बघा कपारीत जाऊन बसलो, सगळ्या देवांचं दर्शन मी केलं मला बरं वाटलं, सगळ्यांच्या पाठीमागून यम आला, मला थोडंसं दुःख झालं, म्हटलं यांनी जर माझ्याकडे पाहिलं तर मी मरणार, म्हणून त्यांनी माझ्याकडे पाहू नये म्हणून मी असा सारखायला गेलो. तर तेवढ्यात माझ्या धक्क्यानं खडा पडला आणि तो पडला यमाच्या डोक्यात, आणि त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि हसला, त्यामुळं मी समजलो मी मेलो. गरुड म्हटले काळजी करू नका, तुम्हाला मी अशा ठिकाणी नेऊन ठेवतो. आपला मुद्दा देण्यात आहे ना, तुमच्या माणसाचं मरण जिथं असतं तिथं माणूस स्वतः जाऊन पोहोचतो. गरुड म्हटले काळजी करू नका, माझ्या पाठीवर बसा, तुम्हाला मी अशा ठिकाणी नेऊन ठेवतो का ज्या ठिकाणी यम काय तुम्हाला कोणी हात लावणार नाही, बसा माझ्या पाठीवर. अहो त्या गरुडाने कबुतराला पाठीवर घेतलं आणि उंच आकाशात भरारी मारली आणि लांब काही किलोमीटर गेलं आणि खोल एका दरीमध्ये उतरलं. तिथं मोठं वडाचं झाड होतं, पाण्याचा झरा होता, नाला होता, काहीतरी होतं, आणि त्या वडाच्या झाडाखाली ते कबूतर उतरवलं. सांगितलं कबूतरा आपण लई लांब आलोय, इथं थंडगार सावली आहे, थंडगार पाणी प्या, इथं आराम करा, यम निघून गेला का तुम्हाला परत घ्यायला येतो. आलं बघ गरुड इकडं. तेवढ्या देवांची सभा संपली होती बरं का, प्रत्येक देव आपापल्या वाहनावरती बसून घरी चालले होते. सगळ्यांच्या पाठीमागून यम आला. यमाला गरुड आडवं झालं, म्हटले थांबा ओ यमाजी थांबा. म्हटले काय, तुम्ही त्या कबूतरकडे पाहून का बरं असले? म्हटले का बरं, काय प्रॉब्लेम तुमचा, कोण तुमचा तो? नाही का असले ते मेला असतं मग, हा किती घाबरलं ते. आणि मग यमाने सांगितलं गरुडा मला काही नाही म्हटले, मी रस्त्याने चाललो होतो, तुम्ही सगळे मला दिसले, याच्यावर मी अंदाज केला का सगळे, ज्या अर्थी तुम्ही एवढे एकत्र आले त्या अर्थी देव सुद्धा एकत्र आले असतील, म्हणून मी सहज आतमध्ये आलो तर माझ्या डोक्यात वरून खडा पडला, म्हणून मी सहज वरती पाहिलं तर ते कबूतर मला दिसलं, मला काही नाही वाटलं यमा आपला गरुडा. पण जेव्हा त्या कबूतराच्या कपाळावर जेव्हा माझं लक्ष गेलं ना, तेव्हा त्याच्या कपाळावर असं लिहिलं होतं, मी असं वाचलं की याचं मरण आजच्या दिवशी 15 मिनिटांनी लांब एका अरण्यात खोल एका दरीत वडाच्या झाडाखाली याच मरण आहे. मी विचार केला याने किती जरी ताकद लावली तरी हा 15 मिनिटांमध्ये मुठभर जीव याचा हा इतक्या लांब जाऊ शकत नाही. माझ्या हातून आजपर्यंत कोणीच वाचला नाही, एवढाच कसा वाचला बाबा, म्हणून मला हसू आलं, बाकी काही नाही. गरुड म्हटले वाचला नाही, नेऊन घातला. हे तुम्हाला मी का सांगतोय, माणसाचं मरण जिथं असतं तिथं माणूस स्वतः जाऊन पोहोचतो, मरण आपल्याकडे येत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि एक ध्यानात ठेवा सगळे माणसं, इकडे बा हे पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे म्हणून तुम्हाला एवढं सांगतोय. एक शेवटचं उदाहरण सांगतो, अभंगात प्रवेश करतो. इकडे बा तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या जीवनात ज्या काही गोष्टी घडतात ना मंडळी, त्या आपल्या कर्मानी घडत असतात, आपल्या पापानी घडत असतात आणि आपल्या संचितानी घडत असतात. इथे देवाचा काही संबंध नाही. भोगतो न घडे संचिता वाचोने भोगतो न घडे संचिता वाचोने हॅलो हॅलो आवाज कमी झाला. करावे ते मने समाधान घडतात, आपल्या पापाने घडतात आणि आपल्या संचिताने घडत असतात. देवाचा इथे संबंध नाही आणि देवाला दोष देत जाऊ नका.
महिला मंडळ, हे बघा, बाळ जन्माला आल्यानंतर बाळाच्या पाचव्या दिवशी संध्याकाळी जी येत असते तिचं नाव सटवी माता. देवाचा आणि आपल्या कोणी मेल्याचा काही संबंध नाही. का बरं संबंध नाही, मी तुम्हाला पटवून देईल, फक्त बारकाय नाही का. श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये श्लोक आहे बघा, गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवासा शरणम स्वरूप प्रभाव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम, याच्या खाली 3 वेळेलाही गोडे तुम्हाला चालीत म्हणून दाखवतो, म्हणजे तुमच्या कानाला गोड वाटल. भगवान म्हटले, अर्जुना सगळं जग निर्माण मी केलंय, मी आजी नेमिला साता काळू ग्रासित से भूता या गते पंडोसुता सकळ जयाजी. अर्जुना अरे म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाली, म्या हलविल्या प्राणू हा तू समर्थाचा करी आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ओ आईसा वर्म हे जाणी शरण आलो हे वर्म हे जाणून शरण आलो आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी भगवान म्हटले, अर्जुना सगळा जग निर्माण मी केलंय पण सगळ्यांकडे बघायला मला वेळ मिळणार नाही, म्हणून देवाने काय केलं, सटवी नावाचा एक जोडदार तयार केला. इकडे बघ, सटवी नावाचा जोडदार तयार केला. सटवी काय करते माहिती आहे, बाळ जन्माला आल्यानंतर बाळाच्या 5व्या दिवशी संध्याकाळी येते, तिचं नाव सटवी माता. ध्यानात ठेवा सगळे माणसं आणि संपूर्ण महाराष्ट्र, बाळ जन्माला आल्यानंतर वयाच्या 5 दिवस बाळाच्या कपाळावरती काही नसतं, बाळाचं कपाळ हे कोरा कागद असतं. आपले लोक येडेवाडी, पत्नी डिलिव्हरी झाली का, घरी फोन येतो, तुमची बायको डिलिव्हरी झाली, तुम्हाला बाळ झालं, हा लगेच येडेवाणी तारखाने वेळगून ब्राह्मणाला डोकं लावला, काढायची कुंडली. त्या ब्राह्मण काय लिहायचं, बाळाच्या कपाळावर काही नाहीच तर ब्राह्मण लिहायचं काय. 5व्या दिवशी संध्याकाळी सटवी येत असते आणि 5व्या दिवशी आपल्याकडे दिवा लावण्याची प्रथा आहे. 5व्या दिवशी पाटा पुंजून झाला, 5वीचा कार्यक्रम आवरला की दिवा लावून ठेवावा लागतो. माझी भाषा नाही, माऊली म्हणतात, सटवीची राती जेवी विसंबिना वाती, 5वीच्या रात्री दिवा लावून ठेवावा लागतो आणि तो दिवा विजता कामा नये आणि मग तो दिवा विजू नये एवढ्या करता एक म्हातारीबाई रात्रभर त्या घरात जागी असते आणि मग सटवी येते. इकडे बा, ती काय कोणाला फोन नाही करीत, कोणाला फोन आला तुमच्यापैकी, सटवीचा कोणाला मॅसेज आलता का, हाय झोपली काय तुझं बाळ, जेवली का तू, रडत नाही ना बाळ तुझा, झोपून घे संध्याकाळी येते मी त्याचं भविष्य लिहायला. असं कोणाला मॅसेज करते सटवी, टेक केअर गुड नाईट स्वीट ड्रीम, असं कोणाला मॅसेज करते का, अजिबात नाही. सटवी कोणाला फोन करीत नाही, कोणाला ती मेसेज करीत नाही, सटवी येते कोणाच्या रूपाने, सटवी येते ती मांजरीच्या रूपाने येते, कोणाच्या रूपाने येते आणि हातात लिखणी घेते आणि बाळाच्या समोर जाऊन उभी राहते आणि ध्यानात ठेवा, विचार करून लिहिते ती काय आपल्यासारखी का, लगेच कारभार मोकळा, आपला सगळा भस्कन कारभार, आपला सगळा मोकळाच कारभार राहतो सगळा. एकाने सही केली कागदावर, मग वरती वाचावं की काय लिहिले, ताई वरती वाचावं की काय लिहिलंय. बाकीचे लोक म्हणायचे, अहो तो कागद वाचा लगेच सही करू नका, दिवस मानले वाईट आहे, तो म्हणे हा हा तुम्ही का बसा, तुम्हाला काय माहिती आमच्याकडचं, कोणाला बोलूनच देईना तो. दोन चार म्हातारी म्हातारी माणसं आली, शहाणी म्हटले, दादा अरे तो कागद वाच लगेच सही करू नको, दिवस मान वाईट आहे, काही होऊ शकतं, तुझीच परत पंचायत पुढं, तुम्ही का बसा, अहो तुम्हाला काय माहिती आमच्याकडचं, बदा कपचित, अहो तो कोणाला बोलूनच देईना, गुरमीत सही केली, गुरमीत घमेंडीत सही करून टाकली आणि 8व्या दिवशी कळालं आखी जमीन मोठ्याच्या नावावर झाली, बंगला आहे गेला आणि पिकअपही गेली आहे गेली, ट्रॅक्टरही गेला, ट्रॅक्टर त्याच्या वाट्याला आणि नांगर याच्या वाट्याला, तो काय हातालाच वाढायचा का आता, ऐका ना सांगा बरं तुम्ही, बैल त्याच्या वाट्याला गेले, वखर राहिला याच्या वाट्याला, तो वखर काय गळ्यात घालायचा का डोकड्यावर बायकूंच्या, चला भाऊ आता असंही कधे, अजिबात नाही. सटवी विचार करून लिहिते, इकडे बा, सटवी हातात लेखणी घेते आणि त्या बाळाच्या समोर जाऊन उभी राहते आणि बाळाच्या कपाळाकडे पाहते, हा मागल्या जन्मातला कोण होता, इथून सुरुवात. तुम्हाला कोणी सांगणार नाही या गोष्टी, हा मागल्या जन्मात कोणत्या कारणामुळे मेला होता, कधी ठरतं ये,
भविष्य लिहिताना काय विचार करते, मागल्या जन्मात कोणत्या कारणामुळे मेला होता, हा या जन्मात कोणत्या कारणामुळे जन्माला आलाय, याचं लग्न कितव्या वर्षी होणार आहे, भविष्य पुढचं याचं लग्न कितव्या वर्षी होणार आहे, याला जी मुलगी भेटणारी बायको ही कोणत्या गावची असणार आहे, ती नातेवाईकातली असणार का पर नातेवाईकातली असणार, कधी ठरत, बोलत जा बोलत जा. पाचव्या दिवशी, बाळाच्या पाचव्या दिवशी. बरं, याला पोरं किती होणार, पोरी किती होणार, त्यातल्या किती वाचणार, किती मरणार, ऐक नाही, हा कितव्या वर्षी मरणार, कोणत्या कारणामुळे मरणार, हा म्हातारा होऊन मरणार का, फाशे घेऊन मरणार का, विष पिऊन झोपणार आहे का, आट्या घेऊन मरणार आहे का, म्हातारावरून मरणार आहे, कोणत्या कारणामुळे मरणार, हा कुठं मरणार, कसा मरणार, कधी मरणार, ऐक नाही, आणि जसं सटिवनं देऊन ठेवलंय तसंच त्या बाळाला आयुष्यभर भोगावं लागतं. ललाटीचे लिहिले, ललाटीचे लिहिले, ते न मोडेगा किंवा न चुकेगा काही केले. ललाटी याचा अर्थ कपाळी. सटिवनं जे काही लिहून ठेवलंय ते आतापर्यंत कोणाला चुकवता आलं नाही, म्हणून ज्या काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात ते आपल्या कर्म माने घडतात, आपल्या पापाने घडतात. भोगतो न घडे पण संचिता वाचुनी, भोगतो न घडे पण कर्मा वाचुनी, भोगतो न घडे पण पापा वाचुनी. विठ्ठल विठ्ठल. मग आपण सगळे जन्माला आलोय ना, फार लांबून आलोय. आता सावधान सगळे, आपण जन्माला आलोय ना मंडळी, फार लांबून आलोय. इकडे बा, लय लांबून आलोय आपण. लय लांबून म्हणजे काय? लय दुरून आलो या, बांधावरून कल्टी मारून आलो या. इतक्या लांबून आलोय का आपण? अरे मग लांबुण्याचा अर्थ काय? लांबुण्याचा अर्थ चौऱ्यांशी लक्ष योनि फिर मग मिळे मनुष्य जन्म, किंवा एक एक योनी कोटी कोटी फिरा, इतक्या लांबून आपण इथपर्यंत आलोय. कशा करता आलोय? यावया यथवारी होते हेची कारण, आगा कर्मी जे उरावे, मागल्या जन्मातलं आपलं कर्म उरलं होतं ते कर्म करण्याकरता आपण आलो, आणि ते कर्म करायचं सोडलं आणि वेगळ्याच मार्गाने धावायला लागलोय. हे काय संतांनी पाहावलं? संतांना पाहावलं नाही. संतांनी विचार केलाय सगळं जगत धावतंय, नाही असं नाही. यांची वाटचाल चालली आहे, नाही असं नाही, पण वेगळ्या मार्गाने चालली. यांना मार्ग दाखवणं आपलं काम आहे, म्हणून संत मार्ग दाखवायला आले. तरण्याचा मार्ग दाखवतात, उद्धरण्याचा मार्ग दाखवतात, आणि मोक्ष प्राप्त करून घेण्याचा मार्ग अभंगाच्या पहिल्या चरणात. आता तरी पुढे, आता तरी उपदेश करताय. तरण्याचा मार्ग दाखवतात,
उधरण्याचा मार्ग दाखवतात, संत मार्ग दाखवण्याकरता आले आणि मार्ग दाखवतात. पहिल्यांदा सांगू लागले आले आल्या, होय बा जागा, होय बा जागा, होय बा जागा, तुम्ही जागे व्हा. आपण काय झोपलो होतो काय? नाही ना. आणि तरी पण ते का म्हणतायत याचा अर्थ असा आहे, गाढ झोप लागली परमार्थात आणि जागे आहोत संसारात. संसार हा होत असतो, करायचा असतो तो परमार्थ. म्हणून तो खूप आहे, होय बा जागा, होय बा जागा, होय बा जागा, होय बा जागा. तुम्ही जागे व्हा आता तरी पुढे, हाच उपदेश. तुम्ही आता तरी जागे व्हा. अरे इथून मागे तुमची झोपेत गेले सगळं आयुष्य, निदान वाईट कृत्य करण्यात गेलं, वाईट काम करण्यात गेलं, पण आता तरी पुढे. आता शब्द काय सांगतो माहिती? मागील विषयाचा शेवट करतोय आणि पुढच्या विषयाची सुरुवात करतोय. आता हा वर्तमान कालवाचक शब्द आहे. आता, आता तरी, आता जागा रे बहिणो जागा. ऐका नाही, तुम्ही जागे व्हा. अजून एक वाक्य ऐका, जागा होऊन तुम्ही सहा गोष्टी ध्यानात ठेवा. इकडे बा, सहा गोष्टी, सहा कोणत्या कोणत्या? पहिली गोष्ट, ऋण कधी कोणाचं ठेवू नका. मी रोज सांगतो, कायम सांगतो, आजही सांगतो, ऋण कधी कोणाचं ठेवू नका, हत्या कधी कोणाची करू नका, वैर कधी कोणाचे ठेवू नका. मरण डोळ्यापुढे ठेवा, परमेश्वराचं भजन करा आणि सदैव आनंदी राहा. आयुष्यात तुम्हाला कधी रडण्याची वेळ येणार नाही. एकदा पाठीमागे या, पुन्हा रिपीट करतो, ऋण कधी कोणाचं ठेवू नका. ऋण म्हणजे कर्ज, पैसा कधी कोणाचं ठेवायचं नाही. जर तुम्ही कोणाचे 50 रुपये घेतले असतील ते देऊ नका, ठेवू नका. तुम्ही वर्षाने द्या, 10 वर्ष, मी म्हणतो 40 वर्षाने द्या, पण द्या. ते ठेवायचे नाही. तुमची आता अडचण आहे, परिस्थिती नाजूक आहे, नंतर द्या, पण द्या. जर तुम्ही कोणाचे 50 रुपये बुडवाल तर तुम्हाला 500 रुपये द्यावे लागतील. 500 बुडवली तर डायरेक्ट 5000. त्यामुळे ऋण काय काय, ऋण कोणाचं ठेवू नका. पुढची गोष्ट, हत्या कधी कोणाची करायची नाही. हत्या म्हणजे काय? आपल्या बायकोचा अपमान दुसऱ्या माणसांच्या समोर करणे, ब्रह्महत्या. आपल्या बायकोचा अपमान कधी दुसऱ्या माणसांच्या समोर कधी करायचा नाही, अजिबात नाही. एक वाक्य चाणक्य नीतीमधलं, तुम्ही स्त्रीला माराल, तिला अभद्र बोलाल, तिला वाईट बोलाल, पण एक वाक्य ध्यानात ठेवा. आचार्य चाणक्य म्हणतात, मी नाही, आचार्य म्हणतात, तुमच्या ऐका, तुमची बायको तुमचा नवरा म्हणून मार खाईल, बायको म्हणून मार खाईल, तिला सहन होते तोपर्यंत मार खाईल, पण ज्या दिवशी तिला ती वाक्य तुमचा मार, तुमचं अभद्र बोलणं, तुमचं वाईट बोलणं तिला सहन होणार नाही, त्या दिवशी तिच्या तोंडातून निघणारा शब्द तुमच्या कुटुंबासाठी लाख मोलाचा वाटोळ करणार असेल. हे वाक्य लिहून ठेवा, अंडरलाईन. स्त्रीचा अपमान कधी करायचं नाही, ब्रह्महत्या. मुख्या जनावरांचा शाप घेणे, शेळ्या मेंढ्या गाई म्हशी चारा पाण्याविना आरडतात, ऐकून न ऐकल्यासारखं करणे आणि त्यांना चारा पाणी न घालणे, याला सुद्धा ब्रह्महत्या म्हणतात. ऋण, हत्या. वैर कधी कोणाचे ठेवू नका, वैर, वैर ठेवू नका. आणि या चॅनलच्या माध्यमातून मी उभ्या महाराष्ट्राला आणि या सगळ्या गावच्या लोकांना सांगू शकतो मंडळी, वैर ठेवू नका. काबर ठेवू नका वैर माहितीये? मी माफी मागून बोलतो आपल्याशी, कोणा रागेल. प्रेमाने का राहा माहितीये? कदाचित असं घडू नये, कदाचित आजची दुपार आपल्यापैकी कोणाला तरी करंटी जाऊ शकते, म्हणून प्रेमाने राहा. कदाचित आज रात्री लागणारी झोप आपल्यापैकी कोणाला तरी कुटुंबाला काळ झोपही लागू शकते, म्हणून प्रेमाने राहा. कदाचित उद्या उजाडणारी सकाळ कोणाच तरी कुटुंबाला करंटी पांढरी जाऊ शकते, म्हणून प्रेमाने राहा, आदराने राहा. तुमच्या भावबंधांनी, तुमच्या वैऱ्यांनी, तुमच्या नातेवाईकाने तुम्हाला किती त्रास देऊ द्या, तुम्ही रिप्लाय करू नका, प्रत्युत्तर करू नका. का बरं? तुम्ही चांगले आहात म्हणून. काय तुमच्या भावबंधकी असेल तिकडं आग लागू भाऊबंदीला, तुम्ही रिप्लाय करू नका, प्रत्युत्तर करू नका. तुम्ही चांगले आहात म्हणून चांगले राहा. त्यांची एक दिवस त्यांना चूक कळणार आहे, ते तुम्हाला शरण येणार आहे, येणार नाही, लोटांगण घालीत येणार आहे. तुम्ही रिप्लाय करू नका. ऋण, हत्या, वैर. परमेश्वराचं कायम भजन करत राहा. इकडे बा, परमेश्वराचं भजन करा म्हणजे काय? आता काही काही लोकांना देव मान्य नाहीये, काही काही लोकांना देव मान्य नाही. का मान्य नाही काय माहिती? देवाला मानतीच नाही काही काही लोक. माझ्याकडे बना, काही काही लोक देवाला मानती नाही. का बरं माहिती आहे? का बरं? एक ध्यानात ठेवा, देव दिसत नाहीये पण या जगात देव आहे. कशावरून आहे? ऐका, ज्या अर्थी नदीला पूर आलाय, गावात पाणी नाहीये, त्या अर्थी नदीच्या उगमस्थानी वरती पाऊस पडला असला पाहिजे, म्हणून नदीला पूर आलाय. घरातून धूर निघतोय, ज्या अर्थी घरातून धूर निघतोय, त्या अर्थी घरामध्ये चूल पेटलेली असली पाहिजे. 400-500 लोक एका ठिकाणी येऊन जमलेत, मोठ्या मोठ्याने रडतात, त्या अर्थी साखरपुडा असला पाहिजे. मग काय?
अरे ज्या आरती एवढे लोक या ठिकाणी जमले, 4,500 लोक जमले, मोठ्या मोठ्याने रडतात, त्या आरती या घरातला कोणतरी चांगल्यापैकी प्रतिष्ठित व्यक्ती मनुस्वारला असला पाहिजे, म्हणूनच एवढे लोक या ठिकाणी जमले आणि रडतायत. तसं दिवसभर आपण काम करतो, संध्याकाळी जेवण झोपतोय, संध्याकाळी जेवण करून झोपणं आपल्या हातामध्ये आहे, सकाळी उठणं आपल्या हातात नाही, आणि तरी पण रोज सकाळी उठतोय, त्या अर्थी उठवणारा कोणीतरी असला पाहिजे, त्याचं नाव परमेश्वर आहे, म्हणून परमेश्वराचं भजन करा. आणि शेवटचं वाक्य, मरण डोळ्यापुढे ठेवा. अरे जो दिवस आपला उजाडला आहे हा दिवस आपला शेवटचाच आहे असं समजून दिवसाची सुरुवात करा. दिवसभरात तुम्ही कोणाच्या निंदा करणार नाही, कोणाच्या कुठाळ्या करणार नाही, कोणाच्या लावालाव्या चाड्या चुगल्या करणार नाही, दिवस तुमचा आनंदात जाईल. संध्याकाळी पडल्या पडल्या टपकन झोप लागेल, याला म्हणतात मरण डोळ्यापुढे ठेवणे. कळलं तुम्हाला?